आजच्या कार्यक्रमाला ज्यांची लाख मोलाची उपस्थिती लाभलेली आहे ते शिरूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट खासदार डॉक्टर आमोजी कोल्हे यांचा सन्मान बैलगाडा शर्यती चालू केल्याबद्दल समस्त ग्रामस्थ भोसरी यांच्या वतीने एक बैलगाडा देऊन सन्मान केला जातोय. सन्मान करण्यासाठी भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार माननीय विलास शेठ लांडे पाटील, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक पंडितराव बाबा गवळे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक रविभाऊ लांडगे, तसेच राजाभाऊ कुर्मदास गव्हाणे, विलास शेठ कारभारी फुगे आणि पितांबर रामचंद्र शिंदे या भोसरीकर सहकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी डॉक्टर अमोलजी कोल्हे खासदार यांना बैलगाडा शर्यती चालू केल्याबद्दल एक बैलगाडा देऊन हा भोसरीकरांच्या वतीने सन्मान संपन्न होतोय. ज्यांच्या नावाचा उल्लेख झालाय आपणाला विनंती राहील आपण व्यासपीठावर उपस्थित राहायचे. धन्यवाद. यानंतर ज्यांच्यात आहे मान करतो तो तेच करतात. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे सक्षम नेतृत्व किल्ले शिवनेरीचा शिलेदार दिलेला शब्द खरा करण्याची ताकद ज्यांच्या मनगडात आणि बाहुबलात आहे असे लोकाभिमुख लोकप्रिय संसदन खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेबांनी विनंती आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण शुभेच्छा द्यायच्यात आदरणीय डॉक्टर कोल्हे साहेब. जय शिवराय. अच्छा या चला हवा उदयच्या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असणारे भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार माझे मार्गदर्शक विलास शेठ लांडे पाटील, अजित भाऊ गव्हाणे असतील, जालिंदर बापू शिंदे असतील, पंडिता बा गवळे असतील, योगेश गवळी असतील, विक्रांतजी लांडगे असतील, रवी भाऊ लांडगे असतील, वैशालीताई घोडेकर, वैशालीताई काळभोर, भरत शेठ लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांतजी वरपे, प्रवीण शेठ भालेकर, पंकज शेठ भालेकर, आमचे गोफणे मामा, व्यासपीठावरची सगळीच उपस्थित मान्यवर मंडळी, आपण सगळेजण, सगळ्यांना पुन्हा एकदा जय शिवराय. अजित भाऊ मनापासून तुमचं आभार मानतो, जालिंदर बापू मनापासून आभार मानतो, आबा मनापासून आभार मानतो, कारण ज्या दिवशी माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा समस्त बैलगाडा मालकांच्या बाजून लागला त्या दिवशी प्रत्येकाला फोन करून एकच प्रश्न विचारत होतो, बारी बसली का नाय. आणि तो आनंद आज तुम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिलात त्याबद्दल सर्वात आधी मनापासून आभार मानतो. जशी माननीय सर्वोच्च न्यायालयानं हा जो निकाल दिला आणि योगेश भाऊ तुमच्या संकल्पनेतून हा जो बैलगाडा दिला, आबा शब्द देतो, हा बैलगाडा भोसरीकरांचं प्रेम म्हणून माझ्या जनसंपर्क कार्यालयासमोर कायम ठेवीन हा तुम्हाला शब्द देतो. ही आठवण भोसरीकरांच्या प्रेमाची, भोसरीकरांच्या मायेची ही कायम काळजात राहील. हा प्रत्येक बैलगाडा मालकाचा विजय होता. हा बैलगाडा शर्यतीवर प्रेम करणाऱ्या, बैलगाड्यावर प्रेम करणाऱ्या त्या प्रत्येकाचा विजय होता, ज्याने एक दुर्दम्य आशावाद इतक्या वर्षांची बंदी असताना जपून ठेवला.
म्हणजे तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, संसदेत सातत्यानं हा विषय मांडण्याचा प्रयत्न करत होतो. वेगवेगळ्या विषयातून वेगवेगळ्या माध्यमातून हा विषय आपण मांडत होतो. आणि मांडत असताना महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून माननीय पशुसंवर्धन मंत्री सुनीलजी केदार साहेब यांनी यामध्ये पुढाकार घेतला. आणि यातलं सगळ्यात मोठा आभार हे महाविकास आघाडी सरकारचं, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचं, नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांचं, कारण या सगळ्या मंडळींनी ठरवलं की एवढी वर्ष प्रलंबित असलेली ही गोष्ट इथून पुढे महाराष्ट्र सरकार अत्यंत हिरहिरीनं माननीय सर्वोच्च न्यायालयात मांडेल. आणि अजून ही लढाई पूर्ण आपल्या बाजूची झालेली नाही, अजून काही लढाई बाकी आहे. अजून 5 सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे आणि त्यासाठी संसदीय मार्गानं आणि न्यायालयीन मार्गानं दोन्ही प्रकारे लढाई लढायची. आणि महाराष्ट्रातल्या समस्त तमाम बैलगाडा मालकांना हा शब्द देतो की या लढाईत इथून पुढे सुद्धा तुमच्या खांद्याला खांदा लावून हा महाराजांचा मावळा सदैव तयार राहील, हा तुम्हाला सगळ्यांना या माध्यमातून शब्द देतो. आता जी डॉक्युमेंटरी आपण पाहिली, ही डॉक्युमेंटरी पाहत असताना खरं तर एक फार मोठा विचार हा सातत्यानं देशाच्या समोर येतोय, महाराष्ट्राच्या समोर येतोय. आणि ज्यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम या सगळ्या मंडळीने आयोजित केलाय ते देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांकडे आज देश एका वेगळ्या आशेनं एका वेगळ्या अपेक्षेनं बघतोय. मगाशी येऊन बसल्यानंतर ही सगळी कच्ची बच्ची येऊन सेल्फी काढत होती आणि ही सेल्फी काढत असताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता आणि मनात एक प्रश्न होता की आत्ता ज्या पद्धतीनं वाटचाल सुरू आहे देशाची, याच पद्धतीनं वाटचाल चालू राहिली तर या कच्च्या बच्च्यांना पुढच्या 10-15 वर्षांनंतर कशा प्रकारचा देश बघायला मिळणार आहे. आज धर्माच्या नावावर वाटलं जातंय, जातीच्या नावावर वाटलं जातंय. परवा तुम्ही वाचलं असेल मध्य प्रदेशमध्ये विदिशा नावाच्या ठिकाणी एका शाळेवर धार्मिक कारणावरून त्या धार्मिक उन्मादापायी हल्ला झाला. जर या पद्धतीनं देशाचं वातावरण विषारी होत असेल, या पद्धतीनं देशाचं वातावरण विखारी होत असेल तर आपल्याला विचार करणं भाग आहे की इथून पुढच्या काळात आपल्या लेकरांसाठी कशा पद्धतीचा